So yesterday we discussed about different formulation and center of gravity or centroid of simple geometrical section. Okay. Also we discussed about what is L section, T section in different composite sections. Okay. Either T section, inverted T section, C section. Okay. So let's start the problem based on this composite section. Okay, so you can see the problem, that is find the centroid for the International Standard Association, the geometrical section. So dimension is given R, 90 by 60 by 8 mm. Okay, आता तुम्हाला देताना फक्त एवढा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेला आहे, त्यावरनं तुम्हाला डायग्राम तयार करायची, ही लक्षात घ्या. ओके, सो सो व्हॉट द गिवन इज, यू हॅव 90 by 60 by 8 अशा अशी डायमेन्शन दिलेलं असतं, तर हे डायमेन्शन ओव्हरऑल डायमेन्शन असं कन्सिडर करायचं. ओके, ओव्हरऑल डायमेन्शन म्हणजेच काय, हा जो काही तुमचा टोटल हाईट आहे, टोटल लेंथ एल सेक्शन म्हणजे त्याची हाईट जास्त असणार आहे, सो टोटल जी हाईट आहे ती तुम्हाला 90 ची दिलेली. ओके, देन त्याची जी काही विड्थ आहे ती विड्थ तुम्हाला 60 ची दिलेली आहे, आणि टोटल जी काही थिकनेस आहे ती थिकनेस ही 8 दिलेली. ओके, दोन्ही साईडची. मग यावर ना तुम्ही एक सेक्शन तयार केला, सो हा तो एल सेक्शन असेल, सो इट हॅज अ हाईट ऑफ 90 mm, विड्थ ऑफ 60 mm and thickness of 8 mm. आता याचा आपल्याला सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचा आहे. दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंट्रॉइड जिथे वर्ड आला तिथे आपल्याला या फिगरचा एरिया कॅल्क्युलेट करायचा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वर्ड जिथे आला किंवा सॉलिड वर्ड जिथे आला, सॉलिड सेक्शन, सॉलिड म्हणजे काय, भरीव सेक्शन. सॉलिड काय असेल, त्याचा व्हॉल्युम असेल, लॅमिना किंवा प्लेन असा वर्ड जर आला तर त्याची थिकनेस एक असेल, म्हणजे तो एरिया कन्सिडर होत असतो. ओके, इथे काय म्हटलेलं आहे, सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आपल्याला या सर्व फिगरचा हा एरिया पाहिजे. ओके, आता इथे जर बघितलं आपण तर आपल्याकडे एक एल सेक्शन आहे, आता आपल्याला दोन्ही मिळून म्हणजे या टोटल एल सेक्शनचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सॉरी सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण जे फॉर्म्युलेशन बघितले आतापर्यंत त्यात काय होता, असा सेक्शन कुठेच नव्हता, तिथे सिंपल सेक्शन होते, रेक्टॅंगल होता, ट्रायंगल होता, सर्कल होता. ओके, सेमी सर्कल होता, क्वार्टर सर्कल होता, बट एल सेक्शन कुठे नव्हता. बट आपण हा एल सेक्शन जर क्रिस्टलाइज जर केला, कट जर केला, तर तो दोन बेसिक फिगर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. मग जर मी इथनं एक हॉरिझॉन्टल लाईन जर मारली, इथे हॉरिझॉन्टल लाईन जर केली, तर हा एल सेक्शन म्हणजे ह्या दोन रेक्टॅंगलचं ऍडिशन आहे, हा रेक्टॅंगल नंबर 1 आणि हा रेक्टॅंगल नंबर 2. आणि आपल्याला रेक्टॅंगलचा सीजीचे फॉर्म्युले माहिती आहे. मग जर मी इंडिव्हिज्युअल एक नंबरच्या बॉडीचा सीजी कॅल्क्युलेट केला, दोन नंबरच्या बॉडीचा सीजी कॅल्क्युलेट केला आणि त्यांची जर ऍडिशन जर घेतली, तर मला या टोटल बॉडीचा सीजी भेटेल. येते लक्षात, किंवा आयदर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकली पण मी बॉडी डिवाइड करू शकतो. हा एक मोठा रेक्टॅंगल तयार झाला आणि हा एक छोटा रेक्टॅंगल तयार झाला, फरक काहीच पडणार नाही, तुमचे कॅल्क्युलेशन चेंज होतील बट फायनलचं जे आन्सर आहे ते आन्सर सेम येईल. ओके, त्यानुसार मी काय केलं, ही जी काही बॉडी आहे ती बॉडी दोन कॅटेगरीमध्ये क्रिस्टलाइज करून घेतली. ओके, इथे ओके दोन कॅटेगरीमध्ये क्रिस्टलाइज केली. काय केलं मी, एक हॉरिझॉन्टल लाईन मारली इथे, म्हणजे माझा हा पहिला रेक्टॅंगल झाला इथे, हा आणि हा दुसरा रेक्टॅंगल. मग मी जे रेक्टॅंगल तयार केले किंवा जे सिम्पल सेक्शन मध्ये बॉडी, प्लेन सेक्शन मध्ये बॉडी कन्वर्ट केली, त्या बॉडी नंबरला किंवा त्या बॉडीला नंबर दिला. ही झाली बॉडी नंबर 1 आणि ही झाली तुमची बॉडी नंबर 2. ओके, आता आपण काय करणार आहे, या सर्वांच्या बॉडींचा इंडिव्हिज्युअल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करणार, सॉरी सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करणार, एरिया म्हणजे सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करणार आहे. मग त्यासाठी मला काय लागणार आहे, फॉर्म्युला जर बघितलं आपण तर मला सर्वांचे एरिया लागता आणि सर्वांचा
एक्स आणि वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स लागतं इंडिव्हिज्युअल, मग ते आपण एकदा कॅल्क्युलेट करू. सो सपोज हा बॉडी नंबर वन आहे, त्याचा एरिया मी कॅल्क्युलेट केला, एरिया वन कन्सिडर केला इज इक्वल टू एरिया वन जर बघितला तर याची थिकनेस किती होती, 8 होती. म्हणजे एरिया कसा असेल, 8 मल्टीप्लाय बाय ह्या इतक्याच, म्हणजे एक नंबरची बॉडी दिसते, ह्या एक नंबरच्या बॉडीचा फक्त हाईट, आपल्याला टोटल हाईट किती दिलेली आहे 90 आणि त्याची थिकनेस किती दिलेली आहे 8, मग 90 मधनं हे जर 8 गेले तर 82 भेटता, किती आले 82. म्हणजेच एरिया जर बघितला 82 मल्टीप्लाय बाय 82 मल्टीप्लाय बाय त्याची थिकनेस, थिकनेस किती होती अप्परची 8, ओके किती होती 8, म्हणजेच तो एरिया येतो तुमचा 656 mm square. एमएम दिलेलं म्हणून एमएम स्क्वेअर. तसंच सेकंड बॉडीचा एरिया कॅल्क्युलेट करू. सो एरिया ऑफ सेकंड बॉडी, सेकंड बॉडी कुठली आहे, हा हॉरिझॉन्टलचा रेक्टॅंगल, तर त्याची साईज तुम्हाला दिलेली आहे, ही जी काही विड्थ होती किंवा बेस होती ती किती होती 60 आणि त्याची थिकनेस 8 आहे, म्हणून 60 मल्टीप्लाय बाय 8 इज इक्वल टू परत तुमचा 480 किती आला 480 mm स्क्वेअर. क्लिअर? ठीक आहे, आता दोन्ही एरिया झाले, दोन्ही इंडिव्हिज्युअल बॉडींचा एक्स पासन किंवा वाय ऍक्सिस पासन डिस्टन्स, सेंट्रॉइडल डिस्टन्स ते आपण कॅल्क्युलेट करू. मग त्यासाठी बघा, ही एक बॉडी सपोज आपण आधी एक नंबरची बॉडी घेऊ, एक नंबरचा बॉडीचा रेक्टॅंगलचा सेंट्रॉइड कुठे असतो, सर्वांच्या सेंटरला. तर इथं रेक्टॅंगल कुठनं सुरू होतो, इथनं हा रेक्टॅंगल, ओके. म्हणजे याचा हाईटचा सेंटर कुठे असेल, इथे हा जो पॉइंट दाखवलेला तिथे, आणि विड्थचा सेंटर कुठे असेल, या आर्कच्या सेंटरला. त्यांचा क्रॉस सेक्शन कुठे आला, इथे, इथे याचा सेंट्रॉइड असेल, ओके. मग तो किती असेल, इथे आपण कन्सिडर करू एक्स वन, एक्स वन इज इक्वल टू एक्स वन म्हणजे काय, एक्स वन म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स की हॉरिझॉन्टल डिस्टन्स, एक्स वन म्हणजे काय, आपण हॉरिझॉन्टली जातो म्हणजे ह्या वाय ऍक्सिस पासूनच पहिल्या बॉडीचा सेंट्रॉइडल डिस्टन्स. मग किती आहे डिस्टन्स, हा इथे वाय ऍक्सिस आहे आणि हा याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस किती आहे, हा टोटल 8 होता, 8 डिवायडेड बाय 2, 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4 mm फ्रॉम वाय ऍक्सिस, ओके वाय ऍक्सिस. तसंच पहिल्याच बॉडीचा वाय वन घेतला आपण, पहिली बॉडी म्हणून वन, तर वाय म्हणजे काय, वाय वन म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स. मग ते कुठनं घेणार आहे आपण, हा तुमचा रेक्टॅंगल इथपर्यंत आहे, इथनं ह्याचा सेंट्रॉइड कुठपर्यंत आहे, त्याची हाईट टोटल किती आहे 82, 82 चा सेंटर कुठे आला इथे 41 आला, हा 41, ओके. बट हा 41 काय आला, ह्या बेस पासनं इथपर्यंत डिस्टन्स आलं. आपल्याला पाहिजे काय असतं, ऍक्सिस पासनं, ऍक्सिस कुठे, हा खाली ओबी एक्स ऍक्सिस, ओके. म्हणजेच हा 41 प्लस मला याचं थिकनेसचं डिस्टन्स ऍड करावं लागेल इतकं, ते किती आहे 8, म्हणून 82 डिवाइड बाय 2 प्लस 8 म्हणजे तो किती आला 41 प्लस 8 इज इक्वल टू 41 प्लस 8 49 mm फ्रॉम एक्स ऍक्सिस. क्लिअर? हे झालं एक्स आणि वाय पहिल्या बॉडीसाठी. आता सिमिलर फॉर सेकंड बॉडी, त्याचा आपण एक्स टू सेकंड बॉडी म्हणून एक्स टू, ओके. एक्स टू म्हणजे कुठे येईल आता याचा, बघा याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस कुठे येईल, हा टोटल 60 आहे, 60 चा हाफ इथे 30 इथे कुठेतरी येईल, आणि हा टोटल 8 आहे, 8 चा हाफ इथे 4 कुठेतरी येईल, ओके. म्हणजे हा त्याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस. मग त्याचा डिस्टन्स कसा असेल,
एक्स टू म्हणजे हे डिस्टन्स दुसऱ्या बॉडीचं वाय ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स, एक्स टू इज इक्वल टू सिक्सटी, टोटल 60 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 30 mm फ्रॉम वाय ऍक्सिस. एक्स चं डिस्टन्स वाय पासून असतं आणि वाय चं डिस्टन्स हे एक्स पासून असतं. त्याच्यानंतर वाय टू, सो वाय टू काय असेल आता, हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे 8 आहे, रेक्टॅंगल 8 चा आहे, 8 डिवाइड बाय 2 म्हणजे 4, तो कुठनं पाहिजे ऍक्सिस पासून, म्हणजे 4च येईल, 8 बाय 2 इज इक्वल टू 4 mm फ्रॉम एक्स ऍक्सिस. ओके, मग आता काय पाहिजे आपल्याला, फॉर्म्युला काय होता, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पाहिजे सर्वांचा एरिया, सर्वांचं एक्स डिस्टन्स, सर्वांचं वायचं डिस्टन्स. ओके ओके, तर आपण हे बघा सर्व इथे कॅल्क्युलेट करून जसं घेतलं टेबलमध्ये दिलेलं तशा पद्धतीने एक्स वन केला, वाय वन केला, एक्स टू केला, वाय टू केला, त्याच्यानंतर सर्वांचा एरिया पण कॅल्क्युलेट केला. ओके, आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं त्यांचा एक्स बार. मग एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे, हा आहे तुमचा एक्स बारचा फॉर्म्युला, एक्स बार इज इक्वल टू बघा एक्स बार विथ रिस्पेक्ट टू ओए. ओए म्हणजे काय, यू व्हर्टिकल, कारण एक्स बारचा डिस्टन्स कुठं असतं हे वाय ऍक्सिस पासून असतो, एक्स डिस्टन्स वाय पासून, वाय चा डिस्टन्स एक्स पासून. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, जेवढ्या बॉडी तेवढ्यानुसार असेल हा, म्हणजे एरिया वन मल्टीप्लाय बाय एक्स वन. आपण एक्स बार कॅल्क्युलेट करतोय म्हणून एक्स घेतला पहिल्या बॉडीचा, एरिया वन इंटू एक्स वन प्लस एरिया टू इंटू एक्स टू. आता प्लस का केलं, मी पहिल्या बॉडीला दुसरी बॉडी ऍड केलेली, काही केसमध्ये आपल्याला मायनस करावं लागतं ते नंतर येईल. इथे काय, पहिल्या बॉडीमध्ये दुसरी बॉडी ऍड झाली म्हणून प्लस आला, एरिया वन इंटू एक्स वन प्लस एरिया टू इंटू एक्स टू डिवाइडेड बाय एरिया वन प्लस एरिया टू. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, एरिया वन प्लस येतो इथे, एरिया वन प्लस एरिया टू. मग त्यामध्ये आपण जर व्हॅल्यू जर टाकल्या, एरिया वन आपला आलेला होता 656 मल्टीप्लाय बाय एक्स वन, एक्स वन किती होतं एवढं डिस्टन्स आहे 4 होतं, प्लस एरिया टू 480, एक्स टू डिस्टन्स किती होतं, टोटल डिस्टन्स 60 होतं खालच्या रेक्टॅंगलचं, म्हणून त्याचा सेंटर झाला इथे 30 वरती, डिवाइडेड बाय एरिया वन प्लस एरिया टू. मग त्याचा एक्स बार आला इथे बघा 14.99 mm, हा एक्स बार आहे इथे आला 14.99. ठीक आहे, तसंच परत वाय बारचं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, वाय बार कुठून असेल, व्हर्टिकल डिस्टन्स असेल म्हणजे ते एक्स ऍक्सिस पासून वरती. सेम फॉर्म्युला फक्त चेंज काय झालं, वाय बार कॅल्क्युलेट करतोय म्हणून ते वायचे पॉईंट घेतले, एरिया वन इंटू वाय वन प्लस एरिया टू इंटू वाय टू डिवायडेड बाय एरिया वन प्लस एरिया टू. जेवढे वायचे आपले आन्सर आलेले होते, वाय वन 49 होता, वाय टू 4 होता, एरिया वन एरिया टू, त्यानुसार हा आला 29.99. ओके, आता जे पॉइंट आलेले ते तुमच्या डायग्राम वरती डिनोट करायचे. बघा आपले पॉइंट काय आलेले होते, एक्स बार किती आला होता 14.99. एक्स बार म्हणजे काय, ह्या वाय ऍक्सिस पासून 14.99. ओके, आता हा टोटल इथे 8 दिलेला आहे तुम्हाला, हे 8 आहे, जस्ट अ मिनिट. ओके, सो आपला एक्स एक्स बार किती आलेला होता 14.99. ओके, म्हणजेच ह्या वाय ऍक्सिस पासून 14.99 डिस्टन्स वरती तुमचा एक्स ऍक्सिसचा सीजीचा सेंट्रॉइडचा पॉइंट आहे, हे डिस्टन्स किती 8 आहे, हे टोटल डिस्टन्स किती आहे 60. हा मग एक कोरिलेट करून अप्रॉक्सिमेटली हा 8 आहे म्हणजे 14 डिस्टन्स इथे असेल, म्हणजे एवढ्या डिस्टन्स वरती तुमचा 14.99 आहे. ओके, सिमिलरली वाय बार म्हणजे 29.99 आलेला आहे, हा 8 आहे, इथपर्यंत हा 8 आहे,
हाँ टोटल 90 आहे, त्यानुसार अप्रॉक्सिमेटली तुमचा एक्स बारचा वाय बारचा डिस्टन्स इथे आला. मग हा जो काही पॉइंट भेटला, हा पॉइंट, हा पॉइंट काय सांगतो तुमचा, ह्या बॉडीचा म्हणजे हा जो काही एल सेक्शन आहे, ह्या एल सेक्शनचा सीजी, एल सेक्शनचा सीजी हा दिलेल्या पॉइंटला म्हणजे किती आलेला आहे, एक्स ऍक्सिस पासून 29.99 आणि वाय ऍक्सिस पासून 14.99 ह्या पॉइंट वरती तो सीजी लाईज होतो. म्हणजे ह्या टोटल बॉडीचं जे काही वेट आहे, टोटल बॉडीचं जे काही वेट आहे ते वेट ह्या पॉइंटला जॉईंट होत किंवा ह्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होत. ओके, क्लियर? सो वेट इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट द पॉइंट 14.99 आणि 29.99 mm फ्रॉम रिस्पेक्टिव ऍक्सिस. आपण जे काही डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय ते ऍक्सिस पासून हे लक्षात ठेवायचं. ओके, क्लिअर? या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ओके, सिमिलरली सेकंड प्रॉब्लेम, प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, प्रॉब्लेम मध्ये रीड करा. लाईन ब्लॅक आहे मग रीड होणार नाही, बट ठीक आहे. एक एल सेक्शन आहे त्याचे डायमेन्शन वगैरे बघून घ्या. काय प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं, परत एक एल सेक्शन आहे, तिच्या एल सेक्शनचे डायमेन्शन तुम्हाला इंडिव्हिज्युअल दिलेले बघा. म्हणजे आधी कसं कंबाईन मध्ये दिलेले होते, आता सेपरेट दिलेले. काय सेपरेट दिलेले, एल सेक्शन कन्सिस्ट ऑफ टू लेग, दोन लेग आहे. एका लेगचे डायमेन्शन दिलेले 100 by 20 mm इच. ओके, म्हणजे 100 by 20 mm चे दोन लेग आहे, ते एकमेकांवरती मी अरेंज केले आणि त्यानुसार एक एल सेक्शन तयार केला. आणि टोटल ओव्हरऑल डेप्थ आहे ती 120. मग बरोबर एक गोष्ट लक्षात घ्यायची, हा 100 दिलेला आहे बघा, आणि यात 20 जर ऍड केली थिकनेस तर बरोबर 120 होती. म्हणजेच माझा हा 120 येईल. हा हॉरिझॉन्टल किती दिलेला आहे, नाही दिलेला का, ओके 100 by 20 चे दोन आहे, म्हणजे हा पण 100 येईल, हा 20. आणि या पद्धतीने हा एल सेक्शन असेल की ज्यात ते टोटल डायमेन्शन हे 120 असेल आणि इंडिव्हिज्युअल हा एक लेग जो असेल तो 100 चा असेल. ओके, आणि हा एक 100 चा असेल. ओके, थिकनेस परत 20. ओके, सो 20 20, क्लिअर? मग आता यात परत आपण काय केलं, दोन बॉडी कन्वर्ट केल्या. ही एक बॉडी नंबर वन इथनं क्रिस्टलाइज केली बघा, हा एक रेक्टॅंगल. ओके, आणि ही सेकंड बॉडी. त्यांचा परत मी इंडिव्हिज्युअल सीजी कॅल्क्युलेट केला. ओके, परत त्यांचा आपण इंडिव्हिज्युअल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट केली.
तर मग पहिल्या बॉडीचा असेल इथे कुठेतरी, सेकंड बॉडीचा या पॉइंटला, ओके म्हणजे इथे दाखवलेलं बघा तुम्हाला, फर्स्ट फिगर मध्ये तुम्हाला फर्स्ट जीवन म्हणजे काय, पहिल्या बॉडीचा सेंट्रॉइडचा पॉइंट दाखवलेला आहे. तो पहिल्या रेक्टेंगलच्या बेस पासून किती वरती, 100 काय म्हणजे 50 वरती राहील, आपल्याला पाहिजे कुठं नाही बेस पासून, म्हणजे त्यात मी 20 ऍड करेल म्हणून तो आला तुमचा 70. ओके आणि एक्स वन काय असेल तुमचा, टोटल 10 दिलेली आहे, 10 डिवाइड बाय सॉरी 20 दिलेली आहे, 20 डिवाइड बाय 2 म्हणजे 10, म्हणजे हा झाला एक्स वन आणि हा झाला वाय वन. सिमिलरली इथे इथे जी वन जी टू दिलेला आहे म्हणजे सेकंडचा पॉइंट, म्हणजे हा रेक्टेंगल एवढा, त्याचा वाय टू किती असेल, बेस पासून 20 दिलेला आहे म्हणजे 20/2 10, आणि एक्स वन सॉरी एक्स टू 100 आहे, 100/2 50. ओके क्लियर. म्हणजे आपण काय केले, परत त्याचा एक्स वन आणि एक्स टू, वाय वन वाय टू आणि एरिया वन एरिया टू, आता इथे काय दोन्ही पण सेम आहे डायमेन्शन, 100/20 100/20, म्हणून एरिया सेम येईल. परत आपला रेग्युलर फॉर्म्युला, एक्स वन एरिया वन इंटू एक्स वन प्लस एरिया टू इंटू एक्स टू डिवाइड बाय एरिया वन इंटू एरिया टू. ओके तर इथे व्हॅल्यू टाकल्या, एक्स वन आला तुमचा 30. सिमिलरली वाय वन किंवा वाय बार मध्ये व्हॅल्यू टाकल्या आणि तो आला 40. मग तो आपण इथे डिनोट केला बघा, तुमचा एक्स बार किती आलेला होता 30, हा टोटल त्याची थिकनेस 20 आहे, त्याच्यात 10 ऍड केले म्हणजे इथे हा एक्स झाला. ओके आणि वाय बार किती आलेला आहे 40 40, हा 20 आहे, 20+20 40, म्हणजे या ठिकाणी तो पॉइंट आला. ओके तर हा एक प्रॉब्लेम बघून ठेवा, आपण तो सॉल्व्ह करू.